पानी के लिए झगड़ा होता है, पानी के लिए मारपीट होता है, कितना तप गर्मी में तो ज्यादा होते हैं। टाटानगर में लोग जो रह रहे हैं, लगभग 300 लोग 300 परिवार इस बस्ती में रह रहे हैं, पर इस बस्ती में पानी नहीं होने की वजह से लोग काफी परेशान है। घर में एक मुलगा है, तीन नाती है, ते एक सून है, सगळे मिळून सहा जण, सहा जणांचं पाणी आणायचं म्हणल्यावर मी थकून जाते, माझे मान पाठ दुखते, आणि पाणी नसलं तर ह्या बिल्डिंगेत जा, त्या बिल्डिंगेत जा, कधी आगुर्लीत जा, शिवडीत जा, नगरपालिकात, सिडको ऑफिसात, असे बी पाणी आणायला जातो, सिडको ऑफिसला बी जातो आणि पाणी आणा, पाणीच नाही भेटल्यावर ज्या दिवशी पाणी नाही मिळत मग त्या दिवशी घर कसं चालतं? कशाचं घर चालतं? तुमच्या आमच्याकडून उसणं म्हणून कळशी भर द्या, एक बाटली भर द्या, एक डबा भर द्या, असं करायचं मग त्या दिवशी। माझं पाठमान दुखतंयच तर मला होत नाही पाणी आणून। किती वर्षापासून तुम्ही ह्या वस्तीत राहता? कम से कम इथं आता 1999 ला माझे पती वार, त्याच्या आधीपासून जातो आम्ही पाणी आणायला। तुम्ही काही अर्ज बिर्ज भरलाय का पाणी यावं तुमच्या वस्तीमध्ये म्हणून? भरपूर अर्ज केलेत पाणी घ्यावं म्हणून, पण का नाही? आम्हाला तिथं गेलं की अर्ज तुमचा हा तुम्हाला पाणी देतो आणि तुमचे सह्या राहिल्यात, ते राहिले, हे राहिले, म्हणते तर येते पाणी 8 दिवसांनी, येते पाणी 4 दिवसांनी, आणि पाणी नाही, काय नाही, आम्हाला देतच नाही। भरपूर वेळा कागद दिलेत आम्ही सरकार को, हम लोग बार बार फाईल जमा करके फाईल दिए, पेपर दिए, ये पेपर वो पेपर, दौड़ दौड़ के हम लोग थक गया। जब हमारा रेशन कार्ड नहीं चलता है, वो भी सरकारी पुरावा, वोटिंग कार्ड, आधार कार्ड, पैन कार्ड, बच्चे के जन्म सर्टिफिकेट, मृत्यु दाखला, ये सब पुरावा कुछ भी सरकार को नहीं चलता है। खाली बोलता क्या, सर्वे पावती लाओ, टैक्स पावती लाओ, वो कहाँ से हम लोग लाएगा? ये सब भी तो सरकारी यही पुरावा है ना। अगर वोटिंग कार्ड नहीं चलता तो इलेक्शन कैसा जीतता है नगर सेवक? सरकार कैसा 5 साल सीट में गद्दी में बैठ जाता है हमारा जीता हुआ? वो सब पुरावा क्यों नहीं चलता है? तो हम लोग को सरकार को इतना ही बोलने का है, चारों तरफ बेमतलब का पानी वेस्ट करता है। हाई सोसाइटी में हम लोग घर काम करते हैं, देखते घंटे घंटे भर पानी बर्बाद करते हैं। हम गरीब लोगों के लिए नल नहीं दे सकता, पानी नहीं दे सकता हम, घंटा दो घंटे के बाद 4 केन पानी हम लोग को नंबर में मिलता है। वो वोटिंग दो, वोट करो, हमको जीताओ, हमें ये करेगा वो करेगा, लेकिन जीतने के बाद सब पीछे हट जाता है। अधिकार हर चीज का अधिकार है, तो हमारा अधिकार हमको पानी दे, हम लोग टाइम से हम लोग भी बिल भरेगा, जैसा मीटर का बिल भरते है पानी का भी बिल भरेगा। आम्ही कळलं तिकडं पाणी आणायचं, कधी स्टेशनहून आणायचं, कधी सीबीडीतून आणायचं, कधी कुठून आणायचं, तर आम्ही पत्रेवर खूप केले, वारंवार आम्ही महानगरपालिकेत गेलो की आम्हाला पाणी द्या, आम्ही मीटर बसवतो, आम्ही बिल भरायला तयार आहे, तर ते बोलतात तुम्ही अनलिगल लोक आहे, तुम्हाला आम्ही पाणी देऊ शकत नाही। तर आता पण आम्ही 10 फायली जमा केल्या, तर बोलला आम्ही तुम्हाला 10-10 लोकांमध्ये पाणी देऊ, तर 3 महिने झाले या गोष्टीला, तरी पण त्यांनी काही आम्हाला पाणी दिलं नाही। आपण जे आता या वस्तीमध्ये आलो आहोत, तिचं नाव आहे टाटानगर, ही वस्ती सिडको या लँडमध्ये आहे, सिडकोची ही जमीन आहे आणि गेले 30 वर्षापासून ही वस्ती इथे स्थापित आहे। पाणी जी बेसिक आपली गरज आहे, नीड आहे, तर ती सुविधा इथे इथवर पोहोचली नाहीये। पनवेलला 11 तारखेला आणि 12 तारखेला हा नवी मुंबईसाठी आम्ही मूलभूत सुविधांना घेऊन एक मोर्चा काढला होता, तर याच मोर्चाला आधारित एक परिपत्रक नवी मुंबई पालिकेनं प्रसारित केलं आहे आणि पाणी कनेक्शनला घेऊन आम्ही पुढे जाऊन नवी मुंबईच्या या वॉर्डवाईज ज्या वस्त्या आहेत त्यामध्ये वस्तीला सहकार्य करण्यापासून मार्गदर्शन करण्यापर्यंत आम्ही या पुढील प्रक्रियेमध्ये प्रोसेसमध्ये असणार आहोत वस्त्यांसोबत। गणेशनगर के लोगों के पास 2011 का डॉक्यूमेंट नहीं होने के वजह से उनकी फाइल रुकी हुई है, पर नई मुंबई नगर पालिका के ओर से 11 अप्रैल को जो परिपत्रक पास हुआ है उसके तहत वो 2011 के बाद के भी डॉक्यूमेंट जमा करके अपने घरों में पानी ला सकते हैं। इसके लिए गणेश नगर के लोग और घर अक्का संघर्ष समिति फिर से उन्हीं फाइलों के तहत बस्ती में पानी आए इसके लिए प्रयास करने वाले हैं। मैं शुद्रा सावे, इंडिया अनर्ट से।